नमस्कार आपण ऐकत आहोत मधून रामायण या श्रीमती सुशील अभ्यंकर लिखित पुस्तकातील प्रकरण दुसरे चरैवती, अभिवाचक वृंदा टिळक भाग पहिला केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार अस समर्थ रामदास म्हणतात आपल्या आयुष्यात श्रीरामांनी तीन वेळा प्रवास केला पहिला प्रवास याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही पण योग वासिष्ठात आहे सहाव्या वर्षी उपनयन झाल्यावर पंधराव्या वर्षापर्यंत रामादी सर्व राजकुमारांचे अध्ययन झाले वसिष्ठांचा आश्रम अयोध्येच्या जवळच असल्याने बहुधा तिथेच झाले असावे विश्वामित्रांबरोबर जात असता तृणशय्येवर सहजपणे झोपणे वा चित्रकूटावर लक्ष्मणाने झोपडी बांधणे ह्या उल्लेखावरून त्या जीवनाची त्यांना थोडी बहुत सवय असावी असे वाटते आणि तशी सवय राजमहालात राहून शिक्षण घेतल्यास होणार नाही वसिष्ठ ऋषी राजा दशरथांनी केलेल्या अश्वमेध यज्ञात रावणवधाची जी योजना ठरली तिच्याशी संलग्न होते स्वाभाविकच शिक्षण घेत असताना देशातील तात्कालीन स्थितीचा उल्लेख वरचेवर होणे अपरिहार्य होते म्हणूनच शिक्षण पूर्ण झाल्यावर रामाला तीर्थयात्रा करावीशी वाटली व राजा दशरथानेही त्याला संमती दिली हा प्रवास बहुधा मध्य व उत्तर भारतात झाला असावा स्पष्ट निर्देश नसला तरी डोंगर नद्या जंगले ओलांडली असे वर्णन आढळते व एक वर्षात ते परत आले असा उल्लेखही आहे त्यांचेबरोबर त्यांचे बंधू वसिष्ठ ऋषींनी दिलेले सुज्ञ ब्राह्मण सरदार वगैरे होते या प्रवासात तीर्थक्षेत्राबरोबरच रामानी अनेक राज्यांना भेटी दिल्या रावणाच्या दहशतवादाचे भीषण स्वरूप दहशतवादाची वाढत चाललेली व्याप्ती जनमानसांवर असलेला भयाचा पगडा हतवीर्य राजे शिथिल झालेले क्षत्रतेज आत्मविश्वास गमावलेले देवराष्ट्र व याचबरोबर रावणाने केलेले नियोजनपूर्व व प्रबल असे राक्षसांचे संघटन राक्षसांनी उजाड बनवलेले अनेक प्रांत केलेला नरसंहार सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाने टिपल्या व रावणाला आव्हान देण्याचे सामर्थ्यच काय पण तशी इच्छा असणारा कोणीही राजा नाही हे पाहून राम उदास झाला त्याची उदासीनता घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय दशरथाने केले पण उपयोग झाला नाही वसिष्ठांच्या कानावर दशरथांनी ही गोष्ट घातली असता ते म्हणाले योग्य वेळी त्याची उदासीनता नाहीशी करेन विश्वामित्र दशरथ दरबारात आले असता दशरथ त्यांच्याजवळही रामाच्या उदासीनतेचे वर्णन करतो तेही म्हणतात त्याला बोलावून तर आणा उदासीनता नाहीशी करता येईल योग वासिष्ठ सांगताना राम काही प्रश्न विचारतो योग वासिष्ठ ऐकल्यावर त्याची उदासीनता कमी होते काय सांगितले गेले असेल उत्पत्ती प्रकरण सर्ग एकतीसमध्ये म्हटले आहे गोधन सज्जन शरणागत व स्वदेश यांचे पालनासाठी जो लढतो तो शूर स्वर्गाला अलंकृत करतो मुमुक्षु व्यवहार सर्ग सहामध्ये वसिष्ठ सांगतात स्वप्रयत्न हीच आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे तर स्थिती प्रकरणात सर्ग बासष्टमध्ये स्पष्ट सूचना मिळते हा तुझा शेवटचा जन्म आहे महाविवेकाचा आश्रय कर एक राजपुत्र म्हणून स्वदेश रक्षणासाठी स्वबलावर प्रयत्न करायचे आहेत हा संदेश किंग मूढ झालेल्या रामाला कर्तव्य प्रवण करतो रामाचा दुसरा प्रवास विश्वामित्रांबरोबरचा शरयू काठची अयोध्या ते बिहारमधील पाटणा मिथिलानगरी व परत एवढ्याच भूभागात झाला आहे ह्या प्रवासात विविध गोष्टी व घटना ह्याद्वारे विश्वामित्रांनी दुष्ट निर्दालनार्थ रामाची मानसिक तयारी करून घेतली त्राटिका वधाच्या निमित्ताने रामाच्या शौर्याची परीक्षा घेतली त्यात तो उत्तीर्ण झाल्यावर त्याला विविध अस्त्रे प्रदान केली रामाने यज्ञाचे रक्षण केल्यामुळे रावणवधाची आखलेली योजना सफल होईल हा विश्वास निर्माण झाला शिवधनुष्यभंग केल्याने सीतेशी विवाह झाला व परत येताना परशुरामाशी झालेल्या भेटीत रामाने स्वसामर्थ्याचा व कृतनिश्चयाचा प्रत्यय दिला त्यामुळे ऋषींच्या योजनेच्या सफलतेविषयीच्या आशा आकांक्षा दृढ झाल्या तिसरा प्रवास चौदा वर्षांचा अयोध्येपासून लंकेपर्यंत व परत असा झाला दुष्ट निर्दालनाची योजना सफल झाली व रामराज्य अवतरले रामाला रथातून देशाच्या सीमेपलीकडे पोचव हो। असे राजा दशरथाने सुमंताला सांगितल्यामुळे राम सीता लक्ष्मण रथातून निघाले संध्याकाळच्या सुमारास तमसा नदीच्या किनारी आले तिथे विश्रांती घेतली बरोबर आलेल्या लोकांना चुकवण्यासाठी राम पहाटेच निघाले तमसा नदी ओलांडली रथ आधीच पुढे पाठवला होता पहाटेपासून रथातून खूप अंतर कापून रामाने स्वदेशाची म्हणजे कोसल प्रदेशाची सीमा ओलांडली दक्षिण दिशेने प्रवास करून कोशल देशाची सीमा ओलांडली गोमती व संदिका नदी ओलांडून निषधापि निषधाधिपती गुहाचे राज्यात प्रवेश केला गंगेचे दर्शन झाले शृंगवरेपूर येथे गुहानं देऊ केलेले आतिथ्य नाकारून झाडाखाली निवास केला सकाळी उठल्यावर सुमंत्राला परत पाठवले व गुहाच्या नावेतून गंगा नदी पार केली वत्स देशातील अरण्यातून रात्र होईपर्यंत चालले सकाळी उठून गंगा यमुना संगमाकडे निघाले ते रात्री पोचले जवळच भारद्वाज मुनींचा आश्रम तेथे दर्शनासाठी गेले भारद्वाजांनी राहण्याचा आग्रह केला पण अनेक लोक भेटायला येतील म्हणून नकार दिला भारद्वाज म्हणाले ज्या कामासाठी तू जन्म घेतलास ते मी जाणतो भारद्वाजांना योजना माहिती होती पण रामाला मात्र कल्पना नव्हती भारद्वाजाच्या सांगण्याप्रमाणे ते चित्रकूटाकडे निघाले संगमाहून प्रथम पश्चिमेकडे यमुनेच्या अनुरोधाने निघाले जेथे यमुना उलटी वाहत आहे असे दिसले तेथे उतार होता लक्ष्मणाने तराफा बांधला अर्थातच त्याचे शिक्षण सर्व जीवनावश्यक गोष्टींनी युक्त होते व यमुना ओलांडली पुढे एक मोठा वटवृक्ष लागला भारद्वाजांच्या सांगण्याप्रमाणे सीतेनी त्या वटवृक्षाची पूजा केली सावित्रीने पतीचे प्राण बहुदा इथेच परत मिळवले नियोजित कार्यात रामाच्याही जीवाला धोका असल्याने एक व्रत म्हणून सीतेला पूजा करायला तर सांगितलं नसेल ते पुढे गेले रात्री नदीकाठी मुक्काम केला हा बहुदा बांदा पन्ना असा बुंदेलखंडाचा भाग असावा पुढे नीलवर्ण वन लागले हाच चित्रकूटाचा मार्ग होता या वनाचे वैशिष्ट्य असे होते की या वनात कधी वणवे लागत नसत चित्रकूटाचे शिखर पाहिल्यावर सद्विचार मनात येतात व मोहाकडे प्रवृत्ती होत नाही असे भारद्वाजांनी सांगितले होते वाटेत वाल्मिकी आश्रमात त्यांचं दर्शन घेतले बांदा जिल्ह्याच्या दक्षिणेस माल्यवती नदी आहे चित्रकूट पर्वतावर झोपडी बांधून वास्तुशांत करून मुक्काम तिथेच केला येथे भरत भेट झाली ऋषींनी भरताला सांगितले रामाचे सांगणे तू स्वीकार पादुका घेऊन भरत परतला भरताबरोबर कैकई आली होती पण ती एक अक्षरही बोलली नाही रामाला वळवण्यात भरत यशस्वी झाला असता तर कदाचित बोलली असती